आमची जेव्हा आत्ता ॲनिव्हर्सरी झाली तर त्या ॲनिव्हर्सरीला मला ह्यांनी एक छान अशी हँडबॅग किंवा सिलिंग बॅग गिफ्ट केलेली होती, जी की जूक या ब्रँडची होती. तर ती खूप सुंदर अशी क्वालिटी आणि कम्फर्टेबल आहे वापरण्यासाठी. तर त्याच्यामुळे मी आणखीन दोन पर्स किंवा दोन बॅग माझ्यासाठी ऑर्डर केलेले आहेत. त्याच्यातील सगळी पहिली जी बॅग आहे ती आहे ही, आणि ही थोडीशी मोठी आहे. कारण की जेव्हा माझ्यासोबत कुठे जाताना रानासोबत असतो तर त्यावेळेस त्याच्या खूप सगळ्या गोष्टी मला सोबत कॅरी कराव्या लागतात, जे की लहान मुलं असल्यानंतर त्या गोष्टी आपल्यासोबत असणं गरजेचंच असतं. रानाचा एखादा दुसरा ड्रेस असेल, त्याचा डायपर असेल, त्याचा मेकअपचं जर आपण कसं म्हणतो मुक्कामासाठी वगैरे राहणार असेल तर त्याचं मेकअपचं साहित्य वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यासोबत कॅरी कराव्या लागतात. त्याच्यामुळे ही थोडीशी मोठी अशी बॅग मी खरेदी केलेली आहे. आणि दुसरी जी बॅग आहे ती आहे ही, जी की मी माझी स्वतःसाठी, म्हणजेच माझा मोबाईल असेल, वॉलेट असेल आणि इतर जे छोटं मोठं साहित्य असतं ते ठेवण्यासाठी खरेदी केलेली आहे. जूक हे जे ब्रँड आहे ते आपण कसं म्हणतो आपली भारतीय संस्कृती असेल, भारतीय कपडा असेल, या सगळ्याचा विचार करून आणि त्याचं जे प्रतिबिंब आहे ते यांच्या ब्रँडमध्ये प्रतीत होतं. तुम्हालाही दिसत असेल याची सुंदर अशी डिझाईन. आपण कसं म्हणतो एक चांबड्याचा कपडा वगैरे तशा पद्धतीचा कुठलाही न वापरता, आपण याला प्युअर व्हेज सुद्धा म्हणू शकतो, अशा पद्धतीचं मटेरियल यांनी ही पर्स तयार करण्यासाठी वापरलेलं आहे. आणि कसं होतं, बऱ्याचशा वेळेस आपण स्त्रिया घरासाठी खूप काही काही खरेदी करतो, मग त्याच्यामध्ये घर सजावटीचं साहित्य असेल, मुलं बाळं असतील किंवा घरातील इतर मेंबर, पण स्वतःसाठी सुद्धा कधीतरी काहीतरी खरेदी केली पाहिजे. स्वतःचा जो आनंद आहे किंवा छोट्या मोठ्या गोष्टीतलं जे यश आहे ते सेलिब्रेट करण्यासाठी या दिवाळीला तुम्ही नक्कीच स्वतःसाठी एक छान अशी पर्स गिफ्ट करू शकता, ज्याच्यातून तुम्हाला खूप छान असा आनंदसुद्धा मिळेल. ही जे ब्रँड आहे ते क्वालिटी तर उत्तम देतच, पण त्याच्याबरोबर आपली जी पर्सनॅलिटी आहे ती सुद्धा खुलून दिसते. कारण की जर तुम्ही या पर्सचं फिनिशिंग पाहिलं तर तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. पर्समध्ये 2 ते 3 गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे याचा कपडा, तर हा जो कपडा आहे तो त्यांनी अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा वापरला गेलेला आहे. त्याचबरोबर चैन, कारण की ही जी चैन जर खराब झाली तर पर्स पूर्ण आपली खराब होते किंवा मग ती चैन बदलावी लागते आणि त्याला खूप कुटाणे होतात. तर ही चैनसुद्धा यांनी खूप चांगल्या क्वालिटीची वापरलेली आहे. त्याचबरोबर याची जी शिलाई आहे तीसुद्धा अत्यंत व्यवस्थितपणे नीटनेटकेपणे केलेली आहे. पूर्ण ओव्हरऑल दोन्हीही बॅगच्या बाबतीत तसंच आहे. आणि याचा लुकसुद्धा यांनी थोडासा हटके अशा पद्धतीचा दिलेला आहे. आणि यांचं जे इंस्टाग्रामचं आयडी आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि तिथं जाऊन जर तुम्ही यांच्या पर्स किंवा यांचे पर्सच्या ज्या वेगवेगळे क्वालिटी किंवा त्यांचा जो कॅटलॉग आहे तो जर चेक केला तर यांच्या डिझाईनचा जो पॅटर्न आहे तो खूपच हटके अशा पद्धतीचा आणि मॉडर्न आहे. असं काही नाही की एखादी खूप आपण कसं म्हणतो स्टायलिश मुलगी असेल तर तिलाच साजेशा सगळ्या पर्स किंवा सगळे आयटम्स तिथं असतील. तर भारतातील प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्रीचा विचार करून त्यांनी हे ब्रँड त्यांनी ह्या पर्स डिझाईन केलेल्या आहेत. तुम्ही एकदा त्या आयडीला नक्की भेट द्या, एकदा त्यांचं जे इंस्टाग्रामचं पेज आहे ते एकदा नक्की चेक करा, तुम्हाला त्या पर्स नक्कीच आवडतील. मी जेव्हा ह्या पर्स ऑर्डर केलेल्या तर ऑर्डर केल्यानंतर याच्या आतमध्ये एक छान असं इन्व्हॉल्व आलेलं आहे. आणि याच्या आतमध्ये अशा पद्धतीचं एक स्कॅन यांनी दिलेलं आहे की याच्यावरती मी जर स्कॅन केलं तर माझी जी नेक्स्ट खरेदी आहे त्याच्यावरती मला 250 रुपये ऑफ मिळेल. आणि माझा कूपन कोड आहे YTPoonamSH15. जर हा कूपन कोड तुम्ही वापरला तर तुम्हाला तुमच्या खरेदीवरती 15% डिस्काउंट मिळेल. तर या दिवाळीमध्ये तुम्हाला स्वतःला काहीतरी गिफ्ट करायचं असेल तर झूपच्या ज्या बॅग्स आहेत त्याच्याशिवाय दुसरा कुठला चांगला ऑप्शन्स असूच शकत नाही असं मला तरी वाटतं. तर नक्कीच माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही यांच्या ज्या वस्तू आहेत किंवा ज्या बॅग्स आहेत त्या पाहू शकता, खरेदी करू शकता. माझा कूपन कोड वापरा, तुम्हाला 15% डिस्काउंट मिळेल. तर आज गाडीमध्ये बरेचसे जण आहेत. इकडं पुढं नाना आणि सई बसलेली आहे. इथं आम्ही तिघी जणी खाली राहणार आणि ड्रायव्हिंगचं जे सीट होतं त्याच्यावरती आज एक दुसरे भाई आहेत आणि हे ड्युटीला गेलेत. तर त्याच्यामुळे ह्यांना पण सवड नव्हती आणि बरेचसे दिवस झाले आम्हाला बार्शीला जायचं होतं. बार्शीला कोण आहे कोण आहे सांगा. तर बार्शीला राधिकाचा भाऊ राहतो, म्हणजे चुलत भाऊ आहेत. तर त्यांच्या घरी खूप दिवस झालं जायचं चाललेलं होतं आणि मध्यंतरी तुळजापूरला गेलो, म्हणजे बार्शीवरनं गेलो, पण घरातनंच निघायला आम्हाला 10 वाजलेले. तर त्याच्यामुळे तिथं थांबलो नाही. तर आता आवर्जून खास त्यांना भेटण्यासाठी चाललेलं. पोहोचलो सई.
तर खूप वेळ झालं सई वाट बघत होती मम्मा कधी पोहोचणार कधी पोहोचणार. तर फायनली आता आम्ही बार्शीमध्ये एंटर केलेले आणि बार्शीमध्ये भगवंताचं एक मंदिर आहे तर ते बघण्यासारखं आहे किंवा दर्शन घेण्यासारखं आहे, छान आहे. तर खरं तर वहिनींना मी काल रात्री सांगितलेलं नव्हतं की आम्ही येतोय, कारण की आमचं काही फिक्सच होत नव्हतं. सकाळ सकाळ त्यांना सांगितलं तर बार्शीमध्ये तर पोहोचलेलोत, पण तरी पण म्हटलं की त्यांच्या घरी जाण्याच्या अगोदर इथं जे भगवंताचं मंदिर आहे तिथं जावं, कारण की त्यांना आणखीन थोडासा जास्त वेळ मिळेल त्यांची जी काही आवरावर. आता पाहुणे यायचे म्हटलं थोडंसं घरात राहतं, अचानक जेव्हा पाहुणे येतात तेव्हा त्याच्यामुळे म्हटलं त्यांची धावपळ व्हायची नाही किंवा गडबड व्हायची नाही, त्याच्यामुळे थोडंसं इकडं जाऊयात, एक अर्धा तासाचं काम आहे नंतर मग त्यांच्या घरी जाऊयात. काही नाना तुळजापूरला गेलते ना, तर त्यावेळेस दोघं जणांनी पण इथं दर्शन करून गेलते, मग त्यांना ते मंदिर खूप आवडलं, तर त्याच्यामुळे म्हटलं आपण पण जाऊन येऊयात. गाडी लावलेली आणि आता मंदिरात जातो. सई, राणा, आई, आजी, आजोबा, नातवंड पुढे आम्ही मागू. हा पुढे सोडूयात ना थोडस, चटकतय. भगवंत मंदिर जा, तू पळत पळत जातो सई, राधा सर हा जा. छान आहे मंदिर, असं आल्या आल्या मस्त वाटत. हा हे लाईट संध्याकाळी लागत असेल तर छान दिसत झुंबर. हा हो रानू कुठं आला बाबू झोप खाऊन? हा हा मंदिरात आलो हो. दर्शन लाईन तर दुपार आहे. काय ग ये नाहीये, दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे गर्दी नाहीये, म्हणजे छान. ये ना अगं, थांबण्यासारखं काय असं याच्यात, ये चल ये. ये आज बा 2 मिनिट दिला येऊ देतो पुढं. ये चल रानू पडलं का जे बाप्पाच्या पाया? हा हा करवाळ्यात न बसला ते डायरेक्ट बार्शी मध्येच उठला की नाही? चल सई खावडी चल. दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही प्रदक्षिणा मारतो आणि हा खूप मोठा राऊंड आहे आणि छान आहे, प्रशस्त असं हे मंदिर आहे. आगे बघून घे गुबले डुबले आणि सई केला का परत तो झुट्ट तसा बघितलं पण मी बघितलं होतं आता. खोट बोलते गे अमित भैया, अमित भैया. तर या राधिकाच्या मोठ्या वहिनी, मोठ्या का छोट्या? छोट्या दुसऱ्यात आतमध्ये आणि हे त्यांचं घर आणि हे आम्हाला घ्यायला आलता. ही पायल ह्यांची मुलगी आणि हे भैया.
काकू कुठे गेल्या? होय काय ग उश आता मी काकू नाही आणि या दुसऱ्या वहिनी मानले होय तुम्हाला नाही होत मला नाही लागत ओळख होय कुठं आला तू गप्पावले लागते ताट करायची तयारी चालू आहे आणि वहिनी अशा गडबडल्यासारखे व्हायला लागल्यात मेथीची भाजी न वाढलाच ताट चाललं होतं पुढे पण म्हटलं तसं काय करू नका जेवढं काय केलं सगळं खाऊ घाला तर यांनी मेनू मध्ये काय काय केले ते आपण बघूयात सांगा हो तुम्ही मग काय नाही नाही असं नाही सांगितलं पाहिजे तुमचा आवाज कळलो कसा येतो ते काय ते गडबडल्यासारखे जायला बघा मग जाऊ का बघा चपाती केलेली आहे मेथीची भाजी भरून वांग वरण भात आणि खीर एवढंच आहे ना नक्की बासुंदी आणि इकडं पापड तळलेले काय काय पापड आणि इथं राणाची ड्युटी पायलकडे लागलेली आहे कारण की राणाला जसं की ओळखच लागत नाही त्याच्यामुळे तो कोणाबरोबर पण खेळायला सुरुवात करतो इकडं बाहेर बाहेर आण त्याला अगं तिकडं नाना आणि जे दुसरे भैया होते त्यांना अगोदर जे ते जेवण करणार आहेत तोपर्यंत आपण यांचं घर बघूयात हा हा आहा कोण आहे मित्र आहे का मैत्रीण आहे पकडतोय घरात आहे अरे पण आम्ही तुझ्या घरात आहे तिथं कसं जाईल कस काय काय हे हा कळत ना स्कर्ट वाली पण तिला ते शब्द नीट येईना ना आणि हा वरचा टॉप छान आहे बर का ड्रेस नाही छान येतोय तिला येतोय हा नाही छान आहे छान आहे आणि तो राणाचा राणा तर सहीच मॅचिंग मॅचिंग केलं का थोडस हा त्यातन उलटा ठेवला सह्या आणि हा राणाचा ड्रेस असू देत सई बस लाव त्याला बसतोय बसतोय तो जर उठला ना तर घालेल त्याला मी लगेच आणि हा आणि नाही उठला तरी घालेल कारण की तो उठलच आता उलटा ठेवला सई हा पुढची बाजू मागण मागची पुढं छान आहे बसतोय त्याला तिथं गाडी बाहेर येऊन तयार झालेली आहे नाना मगापासून म्हणतात आवरा आवरा पण बायकांचं काम आत्ताशी आवरलं ह्या रूम मधनं त्या रूम मध्ये त्या रूम मधनं त्या रूम मध्ये मग कसं तरी आता इथं आलंय बाहेर चला आम्ही त्यासाठीच आलो ह्यांनी बोली केली या वहिनींनी जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे हे येणार नाहीत आमच्या घरी आता आम्ही आलो आता तुम्ही या हो 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 करतो करतो तर आता वाजलेले पावणे सात आणि आता करमाळ्यामध्ये आम्ही आलेलो आहोत जाताना रस्ता खूप मोठा वाटायचा कारण की असं लांब वाटायचं आता पटकन उरकला काय होत आहे गनुल्या ए गनुल्या रानू गनुल्या रे काय रे बाप्पा गनुल्या रे एक तरी मोदक दे ना गनुल्या रे बाप्पा गनुल्या रे नाही देणार होय रानू कस रानू हो तर अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला ब्लॉग बार्शीमध्ये भगवंताच्या मंदिरामध्ये जाणं किंवा भगवंत दर्शन त्याचबरोबर राधिकाच्या वहिनींच्या घरी
कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये.